हरि ओम हरि ओम बाबू श्री राम अमवज्ञ नाथ समुदाय। मी सुचिता तुकाराम हडकर ठाकुरली उपासना केंद्रामधून येते। गेली 2008 पासून मी बाबूंना जॉईन आहे। म्हणजे प्रथम अनुभव माझा, आम्ही दोन भाईंदरला राहिला होतो 2007 मध्ये, तिथे आलेला आम्हाला मोठा अनुभव। आमच्या शेजारीच बापू भक्त होते, त्यांची खूप गरीब परिस्थिती होती, तरी पण ते बापूंचा उपासना आणि बापूंचं पादुका पूजन खूप धूमधाममध्ये करायचे, ते मी नेहमी नित्य बघत आलेली होती। त्यानंतर 2007 वेळेला 26 जुलैला बॉम्बेत पाणी भरलं आणि आमचं ग्राउंड फ्लोअर असल्यामुळे आमची म्हणजे रूममध्ये पाणी आलं, पण त्या कंडिशनमध्ये पण ते आमचे शेजारीसुद्धा आणि आम्हीसुद्धा की स्वतःला म्हणजे अपंग असूनसुद्धा आम्ही सावरलो त्या, आणि त्या अवस्थेमध्ये पण त्यांनी बापूंचं पादुका पूजन केलं होतं। तेव्हा मी म्हटलं की जर ही लोकं एवढ्या गरीब परिस्थितीमध्ये आणि एवढ्या संघर्ष चालू असतानासुद्धा जर बापूंचं पूजन इतकं नित्यनियमाने करतात, तर नक्कीच बापूंमध्ये काहीतरी सामर्थ्य असावं। आणि मी त्यावेळेला बापूंना पाया पडायला गेली तेव्हा त्यांना म्हटलं की माझं घर म्हणजे त्या ग्राउंड फ्लोअरला असल्यामुळे वरच्यावर तिथे पाणी भरायला लागल्यानंतर, तर माझं स्वतःचं चांगलं घर झालं तर मी तुमच्या पादुका पूजन मीसुद्धा करेन। आणि तेव्हापासून मी बापूंच्या जॉईन झाली। आणि तिथे तर मी उपासना केंद्रात वगैरे गेली नाही, पण आम्ही मग रूम तिथनं विकण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि ग्राउंड फ्लोअरला पाण्यामुळे त्या रूमचे रेट खूप डाऊन झाले होते। तर आमची रूम जाईल की नाही असं सगळ्यांना म्हणजे मिस्टर वगैरे सगळे म्हणत होते। मी म्हटलं नाही, जर एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु ह्याचा, जर बापू त्यांच्याबरोबर एवढे आहेत तर माझे मिस्टर 1997 पासून जाणं येणं होतं त्यांचं बँड्राला उपासना केंद्रामध्ये, परंतु मी कधीच जॉईन नव्हती। पण त्या अनुभवानंतर मी म्हटलं की जर मला बापूंनी ही प्रचिती दिली तर मी नक्कीच बापूंना या जॉईन होईन। आणि यांना प्रत्येक वेळेला म्हणायची तर तुम्ही एवढं जाता हे पुस्तकं वगैरे आणायचे, तर मी म्हटलं पुन्हा माझं माहेर आहे वासिंदमध्ये, तर वासिंदमध्ये नरेंद्र जगे म्हणून होता, तर त्यांनीही सांगितलं तुला तुझ्या प्रॉब्लेम्स आहेत ना, तुझं बापूचं करते तुझ्याकडे अनेक आहे का, तर ते तू वाच। आणि मला त्यावेळेला त्या पुस्तकांची नावंही माहिती नव्हती, पण आणून मिस्टरांनी ठेवलेली होती, म्हणजे मी वाचायला सुरुवात केली। आणि आमचे माझं तो रूम विकण्यासाठी दलालांना वगैरे बघायला सुरुवात केली। माझे मिस्टर म्हणतात एवढ्या कमी खूपच रेट डाऊन झाला होता, 2-2.5 लाखामध्ये रूम विकण्यासाठी कस्टमर म्हणजे मिळणं मुश्किल झालं होतं। आणि परत दुसऱ्या ठिकाणी जर मला रूम हवा असेल तर तो मिळणं मुश्किल होतं, तर त्याच्यामुळे म्हटलं आता काय करायचं काही सुचत नव्हतं। पण त्यांना बापूंना स्मरण मी म्हटलं की 5 लाख ह्या रूमचे आले आणि मला जर 5 लाखात रूम मिळत असेल तर, म्हटलं माझ्या मिस्टरांना म्हटलं तुम्हाला काय हरकत आहे का, ते म्हणतात अगं शक्यच नाही ह्या रूमचे 5 लाख येणं। मी म्हटलं नाही, त्याची कृपा असेल तर सगळं व्यवस्थित, तुम्ही फक्त हो म्हणा। आणि देवदयेने आम्हाला 5 लाखामध्ये गिरायक आलं। पण त्यावेळेलाही एवढा प्रॉब्लेम्स असा झाला की ज्या माणसाने ती रूम आमच्याकडनं घेतली त्याने बँकेमधचं जे लोन टाकलं त्यावेळेला स्टॅम्प ड्युटी केली, आणि ही स्टॅम्प ड्युटी केल्यामुळे अर्धी रूम तर त्याच्या ताब्यातच गेली, पण त्याचं बँकेचं लोन पास होत नव्हतं। आणि एवढं टेन्शन आलं की आम्ही दुसऱ्या ठिकाणी म्हणजे बॉम्बेत तर पॉसिबल नव्हतंच, म्हणून आसनगावसारख्या आसनगावमध्ये वासिंद हे आहे तिथे आम्ही एक रूम बघितला, तो 5 लाखातच आम्हाला मिळाला। म्हणजे हीच विकून ह्याच रूमच्या किमतीत आम्हाला दुसरा म्हटलं, देवाला म्हटलं, एक्स्ट्रा तर काय आमच्याकडे नव्हतेच त्यावेळेला, तर ती रूम आम्हाला तिथे बघितली आम्ही। पण ह्या माणसाचं लोन होत नसल्यामुळे आम्हाला जो आम्ही वासिंदचा रूम बघितला होता तर तो म्हणायला लागला तुम्ही जर आता मला बयांना आम्ही 10 हजार दिले होते तर बाकीची रक्कम दिली नाही तर ही रूम तुमच्या हातात न जाईल। इवन आता आम्ही भाईंदरची रूम ज्या माणसाला विकली तिथे स्टॅम्प ड्युटी केल्यामुळे त्या रूम आम्ही तिथे राहू शकत नव्हतो, आणि प्लस वासिंचीही मिळणं मुश्किल। मी खूपच घाबरली होती, पण सगळं बापूचा धावा माझ्या मनामध्ये चालू होता। मी म्हटलं ज्यावेळेला माझी ती रूम वासिंची होईल, आणि तो 1 BHKचा फ्लॅट होता, आम्ही पहिले 1 RKमध्ये राहत होतो, आणि फर्स्ट फ्लोअर म्हणजे मला फर्स्ट फ्लोअर हवा होता आणि तो ग्राउंड फ्लोअर होता, म्हणून फर्स्ट फ्लोअर पण मिळाला त्यांच्या कृपेने। आणि ते रूम म्हणजे पैशाचा बंदोबस्ताचाच प्रॉब्लेम आला होता, म्हणजे सगळं त्यांनी योगायोग इतके छान जुळून आले, पण जसं काही एखादी नाट लागावा तसं त्या माणसाचे पैसेच बँकेमध्ये त्याला म्हणजे लोन पास होत नव्हतं। मग आम्ही अर्ध्या बयानावरती तो वासिंचा माणूस राहत नव्हता, पण माझा विश्वास बापूंवर होताच। आणि मग माझ्या मिस्टरांनी प्रयत्न केले आणि ती तो तरीही पैसे म्हणजे त्याचं बँकेत स्वतः जाऊन आले तरी पण पैशांचा काहीच बंदोबस्त होत नव्हता। मग एक दिवस त्याच्या म्हणजे बहिणीचा मिस्टर
ते माझ्या मिस्टरांना म्हणाले की तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला, मला तेव्हा 3-3.5 लाखाची गरज होती, म्हणजे बाकीचे आम्ही कसंही मॅनेज करायचं ठरवलं होतं. आणि असा योगायोग घडला की तो माणूस स्वतःहून माझ्या मिस्टरांना फोन करून म्हणाला की मी 3-3.5 लाख तुम्हाला द्यायला तयार आहे, पण तुम्ही ही गोष्ट त्या माणसाला सांगायची नाही, ज्याला आम्ही ती रूम विकली होती त्याला. तर म्हटलं असा कोण व्यक्ती असेल की जो 3.5 लाख रुपये आपल्याला देऊ शकतो, तो फक्त एक बापूच होता, त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं ते. आणि इवन आज आपले नातलगसुद्धा एवढी रक्कम आपल्याला कधीच न काही लिहिता वाचता कधीही कोण देऊ शकत नव्हतं, पण त्याने एकही कागदपत्र न करता हॉटेलमध्ये बाहेर बोलून माझ्या मिस्टरांची मुलाखत घेतली आणि ती 3 लाखाची रक्कम त्यांनी आम्हाला देऊ केली. आणि एवढं सांगितलं की तुम्हाला जेव्हा ते मिळेल तेव्हा तुम्ही मला परत द्या, काही लिखापडी न करता. हा सगळ्यात मोठा माझा पहिल्यांदाच अनुभव बापूंचा, की तो बापूच उभा आला आणि त्यानेच ती 3 लाखाची रक्कम मला त्याच्या रूपामध्ये देऊ केली. हा माझा पहिला अनुभव. मी म्हटलं की माझं जेव्हा तिथे वासींमध्ये घर होईल तेव्हा मी बापूंचं पूजन करीन. तर त्या आमच्या शेजाऱ्यांना मी म्हटलं की मला ह्या पादुका कुठून मिळतील, तर म्हणे बँड्रावरून, कारण मिळतील तर मी म्हटलं आता एवढ्या लांबून मला न्यायला परमिशन असेल का. पण असा योगायोग की वासींमधलं माझ्या त्या घराचं काम झालं आणि आमच्या बाजूलाच न्यू आयडियल स्कूल आहे आणि तिथेच बापूंची उपासना चालते, म्हणजे अगदी 2 मिनटाच्या अंतरावर. म्हणजे अशा प्रकारे बापूंनी मला मदत करून त्यांच्याजवळ तिथे आज मी 10 वर्ष राहिली अंबदने. आणि आता मी ठाकुर्लीमध्ये, आम्ही तिकडनं शिफ्ट करतो आहे आणि ठाकुर्लीत भाड्याने राहतो आहे. आता आमचा प्रयत्न आहे डोंबिवलीमध्ये, म्हणजे गेला आहे आम्ही इन्व्हेस्टमेंट, आता त्याच्यातही बापूंनी आम्हाला सहाय्य करावं आणि त्यांच्या कृपेने ह्याच्यापुढेही चांगलंच होईल ही मला पूर्ण आशा आहे. हरिओम बापू अहमदनाथ.